मशालच्या वार्तापत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षक, आपण या चॅनलवर एक आवाहन केलं होतं की आता ज्यांच्याकडे मास्क नाही आहेत, ज्यांच्याकडे सॅनिटायझर नाही आहे, त्यांना मोठ्या प्रमाणावर या वस्तूंचं वाटप करून त्यांचे आशीर्वाद घ्या। आणि या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो, म्हणजे अनेक ठिकाणी मास्कचं वाटप सुरू झालेलं आहे। आत्ताच म्हणजे ही बातमी सांगण्यापूर्वीच मंजित सुरेश पाटील वज्रेश्वरी मेडिकल वाडा यांनी मास्क पाठवलेले आहेत आणि आम्ही ते चांगल्या ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांकडे पाठवलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी मास्क पाठवलेले आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो, त्यांचं कौतुक करतो। कारण हीच वेळ आहे आपल्याला लोकांना मदत करण्याची, कारण नुसतं शासकीय यंत्रणा आव्हान करत आहेत की मास्क लावून फिरा। मात्र जवळजवळ पालघर जिल्ह्यामधील 80% लोकांकडे खायलाच आता काही नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये ते मास्क घेणार कुठून ही परिस्थिती आहे। आणि म्हणून आदिवासी बांधव असतील, गोरगरीब असतील, यांना साबण, सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करावं असं आव्हान पुन्हा एकदा करतोय। पुढची बातमी आहे, आता कोकण आणि औरंगाबाद विभागातील जो कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। 129 कोटी रुपये हे मंजूर केले आहेत आणि त्यापैकी 109 कोटी हे कोकणासाठी दिलेले आहेत आणि 20 कोटी हे औरंगाबादला दिलेले आहेत। हे शासन अत्यंत चांगल्या प्रकारचं काम त्या कोरोनाच्या बाबतीमध्ये करतंय। खरंतर हे सगळं करताना त्याचा चांगला विनियोग व्हावा असा शासनाचा उद्देश असतो। मात्र काय सुरू आहे मग सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून कोरोना आवडे सर्वांना आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जेवढं ठपता येईल, जेवढं हडपता येईल त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे कोरोना वाढला पाहिजे अशी काही लोकांची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे कारवाई कोणावरही होत नाही असा आमचा आरोप आहे। ठाणे जिल्ह्याला आता 35 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत, त्याच्यापैकी ठाणे 5 कोटी ठाणे जिल्ह्याला, कल्याण डोंबिवलीला 10 कोटी, नवी मुंबईला 10 कोटी आणि मीरा भाईंदरला 10 कोटी। हे जे आपत्ती व्यवस्थापन जो फंड आहे त्याच्यामधून हे दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागातर्फे 33 कोटींचा निधी हा ठाणे जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये ठाणे शहराला 4.96 कोटी, उल्हासनगर 7 कोटी, कल्याण डोंबिवली 7 कोटी, अंबरनाथ 7 कोटी आणि भिवंडीलाही त्याच्यापैकी 7 कोटी दिलेले आहेत। म्हणजे शासनाचे एकूण 35 कोटी आणि नगरविकास खातं जे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यांच्याकडेही 33 कोटी, म्हणजे असा एकूण 68 कोटींचा निधी आल्याने जर चांगल्या प्रकारे उपचार केले गेले तर एवढा निधी हा पुरेसा होईल आणि त्याच्यामधून रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार होतील। आता तसं होताना दिसत नाही आणि कोरोना आवडे सर्वांना अशीच परिस्थिती निर्माण होते। दुसरी बातमी, डॉक्टर नितीन मोकाशी एक सेवाभावी वृत्तीचे जे डॉक्टर आहेत, त्यांचं राजमाता जिजाऊ हॉस्पिटल आहे, ड्रोन हॉस्पिटल आहे आणि सतत ते गरिबांची सेवा करत असतात। विशेष म्हणजे त्यांनाच कोरोना झाला होता आणि तो कोरोना झाल्यानंतर त्यांची जी परिस्थिती झाली ती जर सगळ्यांनी आपण ऐकलीत तर आपल्याही लक्षात येईल की जर नितीन मोकाशींसारख्या चांगल्या विद्वान आणि हुशार डॉक्टरला जर कोरोना होऊ शकतो तर तुम्ही आम्ही कोण आहे। मी पहिला त्यांचा मेसेज वाचून दाखवतो, त्यांनी फेसबुकवर जो मेसेज अपलोड केलेला आहे तो तुमच्यासाठी मी सांगतोय। त्यांचं म्हणणं आहे, 12 दिवसांपूर्वी ताप, खोकला आणि अंगदुखी होती म्हणून टेस्ट केली तर कोरोना पॉझिटिव्ह निघाला आणि मग धावाधाव सुरू झाली। विषाणू कुठूनही शरीरात प्रवेश करेल हे कोणालाही सांगता येत नाही आणि म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यावी। आता विषाणूचा प्रसार जो आहे तो कसा होईल कोणालाच सांगता येत नाही असं डॉक्टर म्हणतात। डॉक्टर म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण असं काही ना म्हणेल। खरं आहे, तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला कोरोना कसा झाला, तुम्ही काळजी का घेतली नाही असं लोक विचारते। मात्र डॉक्टरांना सर्वाधिक कोरोना व्हायची भीती असते कारण ते रोज पेशंट तपासतात आणि कुठला पेशंट कोणता येईल हे कुणालाच सांगता येत नाही। पण त्यांनी खूप चांगला शब्द वापरलाय की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, बऱ्याच लोकांच्या बाबतीत म्हणजे तसंच होते। मीच माझा रक्षक, यानुसार कुणावरही अगदी आत्मविश्वासू सहकारी असेल तरीही काळजी घेतली पाहिजे। त्यांचं म्हणणं असं आहे की आता आपली काळजी ही आपणच घेतली पाहिजे। कितीही अतिविश्वासू जरी सहकारी असला तरी आपण काळजी घेतली पाहिजे कारण हा सहकारी आपल्याला कधी कोरोना देऊन जाईल हे कोणालाही सांगता येत नाही आणि हेच मला कोरोनाने शिकवले असं त्यांचं म्हणणं आहे। कुठलीही लक्षणं नसलेला संक्रमित व्यक्ती हा अधिक धोकादायक असतो असंही त्यांचं पुढचं म्हणणं आहे। पुढचं म्हणणं आहे त्यांचं, नातेवाईकांच्या जवळच्यानी मोठ्या रुग्णालयामध्ये आग्रह धरला, मात्र आम्ही तयार केलेल्या भिनार येथील रुग्णालयामध्ये भरती झालो। भिनार हे वसई तालुक्यामध्ये
तिथे एक रुग्णालय तयार होत आहे आणि त्याच्यामध्ये ते भरती झाले. तिथे एक डॉक्टर भाई डॉक्टर सुजित यांनी उत्तम सेवा देत 4 दिवसांनी मला घरी पाठवलं. मी पूर्णपणे बरा झालो नाही, मात्र बरा होत आहे. 10-12 दिवस तसे काढले, त्यात पुन्हा पत्नी डॉक्टर नूतन याही संक्रमित झाल्या आणि त्याच्यामुळं आणखीनच घरामध्ये वातावरण खूप वेगळं झालं. अगदीच एकमेकांना आधार देत उपचार करत आम्ही आता बरे होत आहोत. ही डॉक्टरांची अवस्था आहे आणि अत्यंत हुशार आणि विद्वान असलेले जे डॉक्टर आहेत नितीन मुकाशी, ते म्हणत आहेत की आमचे हे 12 दिवस कसे गेले आम्हाला काहीच कळलेलं नाही. आणि त्याचबरोबर आम्ही आता डॉक्टरांनी आमच्यावर चांगले उपचार केले म्हणून आम्ही बरे आहोत आणि अजून आमच्यावर हे उपचार सुरू आहेत. खरं तर त्यांचं म्हणणं आहे की जे डॉक्टर उपचार घेऊन बाहेर येतात, त्याचे पेशंट उपचार घेऊन बाहेर येतात, त्यांनी पुढचे 6 आठवडे हे घरी उपचार चालू ठेवले पाहिजेत. म्हणजे कोरोना तुम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आले लगेच घरी गेले म्हणून कोरोना बरा झाला असं नाही. जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांनी पुढचे 6 आठवडे हे सांभाळायचं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची बातमी आहे कुळूसमध्ये आता एक ब्रह्मांड अपार्टमेंट आहे, तिथली बिल्डिंग सील केलेली आहे आणि तिथला जो रुग्ण आहे तो पॉझिटिव्ह निघाले. खरं तर ही व्यक्ती सापरवण्याची आहे. ती कुळूसमधील ब्रह्मांड अपार्टमेंट जे हनुमान मंदिराजवळ बिल्डिंग आहे तिथे ते राहत होते, सापरवण्यामधले होते. त्यांनी ठाणे येथे खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. त्यांनी खाजगी रुग्णालयामध्येच त्यांची टेस्ट घेतली होती आणि त्याच्यानंतर ते पॉझिटिव्ह आले. आता उपचार ही घेत ते खाजगी रुग्णालयामध्ये आहेत. विशेष म्हणजे आरोग्य यंत्रणाकडे यांची कुठलीही नोंद नाही. मी सकाळी आम्ही वाड्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना मेसेज पाठवले, त्यांनी मेसेजवर आम्हाला उत्तर दिले की वाड्यामध्ये एकही रुग्ण नाही. आणि आता मी सकाळी खरं तर ही गोष्ट काळजीची आहे, रात्री त्यांचे रिपोर्ट आले, रिपोर्ट त्यांचा माझ्या हातामध्ये आणि त्या रिपोर्टनुसार तिथील ग्रामसेवक जे अनिरुद्ध पाटील आहेत त्यांनी तिथे बिल्डिंग सील करायला लावलेली आहे. तिथे तिथले लोक काहींनी क्वारंटाईन केले आहेत आणि मात्र आरोग्य यंत्रणांकडे त्याची नोंद नसल्याने मोठी गडबड होते. खरं तर तिथल्या ग्रामसेवकांनी तात्काळ कळवलं असेल क्वारंटाईन करायला लोक घेऊन गेले, कारण ते सोबतचे लोक ही क्वारंटाईन केले, काहींना होम क्वारंटाईन केले आणि ही बातमी आरोग्य यंत्रणांकडे पाहिजे, आरोग्य अधिकाऱ्यांकडे ही बातमी पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सगळ्या आरोग्य विभागांकडे ही बातमी असते, माहिती पूर्ण असते, तर वाड्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की वाड्यातल्या लोकांना काहीही माहीत नसते आणि त्याचा परिणाम असा होतात. म्हणजे आम्ही वारंवार असं सांगतो की आरोग्य यंत्रणांना की तुम्ही तात्काळ माहिती देत जा, ही तर तुम्ही माहिती जाहीर नाही केली तर लोक कुळूसमध्ये जात राहतील ज्यांना काहीच माहीत नाही. ते ब्रह्मांड संकुलमध्ये जात राहतील, तिथे काही संक्रमित झालेले पेशंट असतील त्यांच्या संपर्कात येतील आणि हा रुग्णांचा जो खेळ चालू आहे तो असाच वाढत राहील. आणि म्हणून वाढत्या लोकांमध्ये जी संख्या वाढते कोणाला कुठेच कळत नाही. आणि काही लोकांनाही मी सांगतो, काही बेजबाबदारपणे वागतायत, जे शासकीय आकडे येत आहेत, म्हणजे आकडा आल्यानंतर जो रिपोर्ट येतोय तो रिपोर्ट तसाच्या तसा तो फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर पाठवला जातो. जसं काही यांनीच रिपोर्ट तयार केलेला आहे आणि ह्यानीच तो तयार करून लोकांना सगळ्यात आधी पाठवला आहे, एवढी घाई होऊन जाते आणि त्याच्यामुळं खूप मोठा परिणाम होतोय की आकडेवारी चुकते. निदान तुम्ही जे आकडे येतात त्याच्यावर जर चौकशी केली, कारण गावही खूप छोटी आहेत, म्हणजे कुळूसला तात्काळ फोन करून विचारता येतं की किती आकडे काय पोझिशन आहे हे विचारता येते, पण ते न विचारता हे सरकारी आकडे येतात. सरकारी आकड्यांचा तुम्हाला मी खेळ सांगतोय. आज सकाळी 10 वाजता आमच्याकडे रिपोर्ट येतोय. हा रिपोर्ट रात्रीपर्यंत जे रुग्ण असतात त्यांचा हा रिपोर्ट असतोय. सकाळपर्यंत नोंद त्याच्यामध्ये ही येते ती 6 वाजेच्या रिपोर्टमध्ये येते आणि 6 वाजेचा रिपोर्ट हा 9 वाजता येतोय, 10 वाजेचा रिपोर्ट हा 12 वाजता येतोय आणि त्याच्यामध्ये बरेचसे पेशंट वाढलेले असतात. म्हणून जो माहिती खातं जे रिपोर्ट पाठवत आहे ते जरी खरे असले, त्याच्यामध्ये आकड्यांची इकडे तिकडे जर हेराफेरी असली तरी सुद्धा तुम्ही जर खात्री न करता ते पाठवले तर आकडे कसे चुकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आजचा माझ्या हातात रिपोर्ट आहे आणि आमच्या वाड्यामधून म्हणजे पोशरी जे कोविड सेंटर आहे तिथून 38 रुग्ण हे आता सकाळीच त्यांना घरी पाठवले, म्हणजे ते बरे झालेले आहेत आणि त्याची नोंद कुठेही नाही आणि त्याच्यामुळे तो आकडा वाढताना दिसतोय. म्हणून जे फॉरवर्ड करतायत ना मेसेज त्यांनी जरा चौकशी केली तरच ते त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटतंय. आणि आता खूप मोठा गोंधळ निर्माण होतो, आकडेवारी ही चुकीची होते आणि बऱ्याचदा वाड्यातील आकडेवारी ही चुकीचीच सांगितली जाते. आरोग्य यंत्रणांनाच माहिती नसतंय की कुठे काय घडले. आज कुडूसची तीच परिस्थिती की कुडूसमध्ये काही रुग्ण आढळलेले असताना, कंपन्यांमध्ये रुग्ण आढळलेले असताना त्याची नोंद ही आरोग्य यंत्रणेकडे नाही आणि बरेचसे रुग्ण हे आता सरकारी रुग्णालयात जाण्यापेक्षा ते खाजगी रुग्णालयामध्ये स्वॅब टेस्ट करतात आणि खाजगीच रुग्णालयांमध्ये ते उपचार घेतात आणि त्याच्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होतो, आकड्यांमध्ये तफावत निर्माण होते. दुसरी बातमी ब्लू स्टार कंपनीची. ब्लू स्टार कंपनीमध्ये रुग्ण सापडल्यानंतर ही कंपनी सील केलेली नाही.
मी उदाहरण देतो, आता नंतर राजमाता हॉस्पिटलचं उदाहरण दिलं. राजमाता हॉस्पिटलमध्ये रुग्ण सापडल्यानंतर 11 जून पासून तर 22 जून आता यायचे, 22 जून पर्यंत हे रुग्णालय बंद करण्याची नोटीस ग्रामपंचायतीने दिली, आरोग्य विभागाने दिली आणि त्या हॉस्पिटल बंद झालं. वाड्यातलं डॉक्टर वैभव गंडेंचं हॉस्पिटल त्यांनी 12 दिवस बंद ठेवलं. मात्र कंपन्यांमध्ये रुग्ण सापडले असतानाही या कंपन्यांना नोटीस द्यायची हिंमत ग्रामपंचायतींमध्ये नाही आणि कुठल्याही आरोग्य यंत्रणांकडे नाही. आणि म्हणून ब्लू स्टार मध्ये चार कंपनीच्या गेटवर आता गावकरीच जमले आणि त्यांनी कंपनी बंद करा अशी मागणी केली. कधी या कंपन्या रुग्ण सापडत असतानाही का बंद केल्या जात नाही, त्याचं कारण हे अर्थकारण आहे. कंपन्यांमध्ये कितीही रुग्ण येऊ देत, बाहेरची लोक येऊ देत, रुग्ण वाढल्यानंतर आपल्याला हप्ता मिळतो, आपल्याला पैसे मिळतो असं जर कुणाला वाटत असेल तर तो पैसा पापाचा आहे. आणि म्हणून या कंपन्या ही तात्काळ बंद झालेल्या पाहिजेत. दुसरी एक माहिती येते, खोसला कंपनी तिथलं एक पत्र झालंय ते मी आमच्या तहसीलदारांकडे थेट पाठवून दिले. खोसला कंपनी खोपरीच्या कामगारांनी एक पत्र पाठवले मला. ते म्हणताय की खोपरी गाव हा बंद आहे, खोपरी मधल्या हॉटेलमध्ये एका तिथे रुग्ण सापडले त्याच्यामुळे तेही हॉटेलही बंद आहे. आता खोसला कंपनी चालू आहे आणि खोसला कंपनीमध्ये तिथे रेड झोन आहे, इथून लोक येत आहेत, इथे रुग्ण सापडले तिथली लोक येत आहेत. त्यांनी अनामिका बिल्डिंगचं नाव घेतलं, अनामिका बिल्डिंग ही पोलिसमधली बंद केलेली आहे, सील केलेली आहे आणि तिथले रुग्ण तिथले जे व्यक्ती आहेत त्या लोक सगळे कंपनीमध्ये येतात आणि आम्हाला भीती वाटते आणि म्हणून ही बातमी आली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र ही कंपनी ही बंद होणार नाही, कारण सगळं अर्थपूर्ण व्यवहार असतात, लोक मेली तिथे जातील, मात्र आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत ही शासकीय यंत्रणांची धारणा असते आणि म्हणून त्याची दखल घेणं गरजेचं आहे. अनामिका बिल्डिंग मध्ये 6 लोकांना क्वारंटाईन केलेलं असं तिथल्या ग्रामसेवकांनी माहिती दिली, मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा. आणि ती बिल्डिंग पूर्णतः सील केलेली आहे. मात्र खोसला कंपनीतल्या कामगारांचं म्हणणं की नाही तिथली लोक आमच्याकडे येत आहेत, तिथल्या ए विंग आणि बी विंग सील केलं सांगितलंय. दुसरी बातमी कंपनीची तारापूर मध्ये बीआरसी अँड टॅप्स मध्ये जे टॅप्सचं जे रुग्णालय आहे तिथेच एक व्यक्ती संक्रमित सापडली आणि त्याच्यानंतर ते रुग्णालय सील करण्यात आलं. तिथले काही लोक जे आहेत त्यांना अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आणि तेव्हा आता रुग्णालयामध्ये उपचार कोणी करायचे, म्हणजे जे डॉक्टर आणि नर्स होत्या त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. म्हणून उपचार कोणावर करायचे हा मोठा प्रश्न आहे. उपचार कोण करणार, म्हणून काही दिवस हे हॉस्पिटल फक्त अत्यावश्यक सेवा असतील त्यांच्यासाठीच खुलं राहील, बाकीच्यासाठी ते बंद करण्यात आलेले आहेत. आणि 5 रुग्ण हे तिथलेच बीआरसी मधले, बीआरसी अँड टॅप्स मधले, हे मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. जे कामगारांना जो कोरोना झाला तो गेला, अधिकाऱ्यांना झाल्यानंतर ते चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करत आहेत. खरं तर या कंपन्यांमध्ये जे कामगार येतात त्यांच्या संदर्भात बातम्यांनी दाखवली होती की हातावर क्वारंटाईनचे शिक्के असताना हे लोक काम करतात आणि रिपोर्ट आल्यानंतर अधिकारी मोठ्या हॉस्पिटलमध्ये कंपनीच्या खर्चाने भरती होतात आणि कामगारांना मात्र सरकारी रुग्णालयामध्ये 14 दिवस नको तेवढे त्रास सहन करावे लागतात. आणि म्हणून कंपन्यांना खबरदारी घेणं गरजेचं आहे, तिथे जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने काळजी घेतली नाही तर ह्या कंपन्या बंद करणं हे गरजेचं आहे. दुसरी बातमी, वाड्यातला जो 17वा आरोपी होता, 17वा एकूण गडचिचले जे साधूंचं हत्याकांड झालं 17 आरोपी हे वाड्यामध्ये ऍडमिट केले, वाडा जेलमध्ये ते बंदिस्त होते. त्याच्या 17 पैकी 16 लोकांचे रिपोर्ट आले आणि 16 पैकी 16 पॉझिटिव्ह आले आणि आज एक रिपोर्ट आलाय आणि तो रिपोर्ट विशेष म्हणजे निगेटिव्ह आहे. 17 कैदी एकत्र होते, 16 पॉझिटिव्ह 1 निगेटिव्ह आणि या सगळ्या कैद्यांना आता पालघर मधल्या कारागृहामध्ये हलवण्यात आलेले आहे. पोशरीमधले 38 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेले आहेत, म्हणजे पूर्ण जिल्ह्यातील जिथे रुग्ण येत आहेत त्यापैकी 38 रुग्ण बरे झाले आहेत. आणि आनंदाची बातमी म्हणजे या 38 मध्ये नवजात बालक आहेत, 10, 11, 9 असे दिवसांची बालकं आहेत आणि सगळीच्या सगळी आता निगेटिव्ह निघाली, त्यांच्या माताही निगेटिव्ह निघाल्या. म्हणून खरं तर कोरोना हॉस्पिटलचं तिथल्या कौतुक होत आहे. आता कंपन्यांमध्ये कुठलीही काळजी न घेता कामगारांना कामावर लावलं जातं, अधिकारी कंपन्यांकडून पैसे घेऊन गप्प बसतात, त्या कंपन्या बंद करत नाहीत, कुठलीही चौकशी करत नाहीत. प्रायव्हेट लॅबमध्ये ते लोक परस्पर रिपोर्ट तपासतात आणि रिपोर्ट आल्यानंतरही ते मॅनेज करतात आणि त्याच्यानंतर परस्पर मोठ्या रुग्णालयांमध्ये भरती होतात असं सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून कंपनीमधील कामगारांचे आणि अधिकाऱ्यांचे स्वॅब हे सरकारी यंत्रणेमार्फत घेतले जावेत अशी कामगारांची मागणी. आज पालघर जिल्ह्यामध्ये एकूण देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची संख्या आहे 16258, त्याच्यापैकी निगेटिव्ह आलेले आहेत 11929. सारीचे आजार जे असलेले रुग्ण आहेत 731, इतर आजार झालेले 525 आणि पॉझिटिव्हचा आकडा जो आहे तो आहे 2508. 2500 पेक्षा जास्त रुग्ण वाढलेले आहेत आणि 113 रुग्ण हे 24 तासामध्ये
सापडलेले आहेत. रुग्णालयामध्ये 1108 लोकांवर आता उपचार सुरू आहेत आणि 1317 लोकांना डिस्चार्ज दिलेला आहे. मृत्यू झालेले ते 83, आता जे मृत्यू वाढले ते वसईमधले मृत्यू वाढले, त्याच्यामुळे मृत्यूची संख्या 83 झालेली आहे आणि अहवाल बाकी 890 लोकांचा आहे. आता एकूण जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे ती सांगतो. डहाणू मध्ये 63 एकूण रुग्ण आहेत आणि 35 लोकांचे अहवाल हे येणं बाकी आहे. जव्हार मध्ये 45 रुग्ण आहेत, 29 लोकांचे अहवाल येणं बाकी आहे. मोखाड्यामध्ये 9 रुग्ण आहेत, 11 लोकांचे अहवाल येणं बाकी आहे. पालघरमध्ये 160 रुग्ण आहेत, 184 अहवाल येणं बाकी आहे. तलासरीमध्ये 8 रुग्ण आहेत, 54 लोकांचे येणं बाकी आहे. वसई ग्रामीणमध्ये 89 रुग्ण आहेत, 49 अहवाल येणं बाकी आहे. विक्रमगडमध्ये 57 एकूण रुग्ण आहेत, 8 लोकांचे अहवाल बाकी आहेत. गोवाड्यामध्ये 132 रुग्ण, 72 अहवाल आतापर्यंत बाकी आहेत. मनपामध्ये वसई विरार मनपा 1938 रुग्ण आणि 402 लोकांचे अहवाल येणं हे बाकी आहे. आता वाड्यामध्ये जे अहवाल बाकी आहे ते 172 आणि 28 कंटेनमेंट झोन आहेत. 38 रुग्ण आज बरे झाले, त्याच्यामध्ये ही संख्या कमी होईल. आणि 94 लोक पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विक्रमगडमध्ये 75 रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. म्हणजे विक्रमगडकरांसाठी आनंदाची बातमी आहे की जे रिपोर्ट येणं बाकी होतं त्याच्यापैकी 75 रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने म्हणजे विक्रमगड तालुक्याची जी धास्ती होती ती कमी झालेली आहे. विक्रमगडमध्ये 26 कंटेनमेंट झोन आहेत, 64 रुग्ण होते, 7 रुग्ण बरे झालेले आहेत आणि 57 रुग्णांवर आता उपचार सुरू आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एकूण मृत्यूंची संख्या 83, वाड्याची अजून एक नोंद झालेली नाही, ती ठाण्यामध्ये झालेली आहे, ते ट्रान्सफर अजून झालेलं नाही, त्याच्यामध्ये एकूण संख्या 84 होईल. पालघर तालुक्यामध्ये 3 मृत्यू, वाड्यामध्ये 2 मृत्यू, वसई विरार मनपा 74 मृत्यू आणि वसई ग्रामीणमध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ही मृत्यूंची संख्या आणि रुग्णांची वाढ बघतात आता सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. काल वसईमध्ये 2 मृत्यू झाले, म्हणजे वसईचं एकूण संख्या 74 झाली. 20 रुग्ण काल बरे झालेले आहेत आणि 1094 आतापर्यंत बरे होण्याची संख्या आहे. मनपामध्ये 24 तासामध्ये 93 रुग्ण वाढले आणि एकूण 1938 रुग्ण झाले. 24 तासामध्ये अर्नाळ्यामध्ये 5 रुग्ण, पालघर आर्यन शाळेजवळ 1 रुग्ण, सातपाटीमध्ये 1 रुग्ण, बीआरसी कॉलनी बोईसर 1 रुग्ण, नवापूर नाका बोईसर 2 रुग्ण, विक्रमगड चिंचगडपाडा इथे 1 रुग्ण, वाडा शहरामध्ये 3 रुग्ण, सांबळ्यामध्ये 5 रुग्ण आणि गोळेघरमध्ये 1 रुग्ण अशा रुग्णांची वाढ झालेली आहे. शहापूर तालुक्यामध्ये पुन्हा 3 रुग्ण सापडले, म्हणजे सरासरी जी आहे हे 3-4 3-4 हे रोज रुग्ण सापडतात, त्याच्यामध्ये 3 रुग्ण सापडते. त्यामध्ये 1 रुग्ण आहे शुभ वास्तू खातिवली वाशिन, इथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत, तिथला पुरुष आहे. त्याच्यानंतर लाहे भातसानगर शहापूर हा 3 महिन्यांपासून मुंबई इथे राहत होता, तो 33 वर्ष पुरुष, तोही पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर शेंद्रून पोस्ट लेडा इथे 47 वर्षीय पुरुष, याची ही पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेली आहे. आता शहापूरमध्ये मृत्यूंची संख्या ही 5 झालेली आहे, 1 रुग्ण आणखीन एक मृत्यू पावलेला आहे. आता रुग्णांची संख्या एकूण 155 आणि उपचार सुरू 45, 105 लोक ही बरी होऊन घरी गेलेले आहेत आणि 17 लोकांचे नव्याने श्वास घेतलेले आहेत. सगळ्यात वाईट अवस्था ही भिवंडी तालुक्याची झालेली आहे. आम्ही भिवंडी संदर्भात बोलणं केलं होतं की ज्या दिवशी भिवंडीमध्ये रुग्ण सापडेल, म्हणजे भिवंडीमध्ये रुग्ण सापडत नव्हते किंवा भिवंडीमध्ये शून्यावर संख्या होती, तेव्हा सांगितलं की भिवंडी जपली पाहिजे. भिवंडी जर ती जपली नाही तर तिथे कब्रस्तानं अपुरी पडतील अशी परिस्थिती निर्माण होईल आणि तेच झालेलं आहे. आजच्या जर तुम्ही सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या हेडलाईनच्या बघितल्या तर बातम्या आहेत भिवंडीत कब्रस्तानं अपुरी पडली, प्रचंड मोठ्या संख्येने तिथे रुग्ण वाढत आहेत आणि त्याचबरोबर मृत्यूही वाढत आहेत. रोज 12-15 कबरी खोदाव्या लागतात आणि या खोदण्यासाठी जे मजूर होते कामगार होते ते आजारी पडले, काही लोक यायला तयार नाहीत कारण मृत्यू दडवले जातात, हे पॉझिटिव्ह आहेत असं सांगितलं जात नाही. आणि महिन्याला साधारणतः दफन करण्याची क्षमता आहे भिवंडीची ती 30 आहे, मात्र आता रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आता भिवंडीमध्ये जी लोकसंख्या आहे ती 10 लाख आहे आणि चाचण्या ज्या होत आहेत ते 50-60 चाचण्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये तिथले जे 1 जून पासून कब्रस्तानपर्यंत जे दफन झालेल्यांचा आकडा आहे, गैबी पीर 68, गनबन शाह 53 आणि रहे मजूर बहुद्दीन 50. म्हणजे अशा प्रकारे जे महिन्यामध्ये आपल्याला 30 लोकांना एका कब्रस्तानामध्ये, म्हणजे भिवंडीची संख्या 30 मृत्यूंची आहे, मात्र इथे आत्ताच 150-200 लोकांचे मृत्यू या तिन्ही कब्रस्तानमध्ये झालेले आहेत. एकूण ही 3 आणि 18 21 जी कब्रस्तान आहेत ही आता सगळी अपुरी पडलेले आहेत.
दिवसभरासाठी 50 ते 60 चाचण्या फक्त होत आहेत, रिपोर्ट यायला 4 दिवस बाकी असतं आणि त्याच्या आधीच लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे माहीत पडत नाही आणि नंतर जेव्हा रिपोर्ट येतात ते पॉझिटिव्ह निघतात आणि मग खळबळ माजते. आता मृतदेह दफनासाठी महानगरपालिकेने 24 कामगारांची नेमणूक केली आहे, मात्र कामगार हे आता घाबरायला लागलेत आणि काम करताना ते थकून जातात कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कबरी खोदणं त्यांना शक्य होत नाही आणि म्हणून कामगार येण्याचं टाळतायत असं म्हणतायत. आता हे जे कोरोना आहे तर कोरोनाच्या वाढीबरोबर आता ताप ही वाढलाय. 1810 रुग्ण हे टायफॉइड आणि मलेरियाचे आहेत. मात्र सगळीच हॉस्पिटल कोरोनामय झाल्याने आणि कोरोनाचे उपचार सुरू असल्याने या टायफॉइड मलेरिया डेंग्यू यांच्यावर उपचार कोणी करावा हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे हे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये 1810 रुग्ण आहे. भिवंडी शहरामध्ये काल 67 रुग्ण वाढले, ग्रामीण मध्ये 30 रुग्ण वाढले, एकूण 97 रुग्णांची नोंद झाली आणि 9 मृत्यूंची नोंद झाली. खरं तर भिवंडी मधले जे आकडे येत आहेत ते अधिकृत आकडे येतात तेच आम्ही तुम्हाला सांगतो, मात्र अनधिकृत आकड्यांची संख्या ही खूप मोठी आहे. कब्रस्तान मध्ये मृत्यू पुरले जातात मात्र त्याची नोंद केली जात नाही आणि म्हणून भिवंडीवर सातत्याने आरोप होतोय. आता शहरामध्ये 794 रुग्ण आहेत, काल 6 मृत्यू झाले म्हणजे 64 मृत्यू फक्त शहरामध्ये झालेले आहेत. ग्रामीण मध्ये काल 30 रुग्ण सापडले, त्यामुळे 351 ग्रामीणची संख्या आहे. 3 मृत्यू झाल्याने तिथे संख्या 8 वर पोहोचलेली आहे आणि 72 मृत्यू आणि कालच्या एका दिवसाचे 9 मृत्यू. मृत्यू झाले ते काल्हेर मध्ये 55 वर्षीय महिलेचा, ग्रामीण मधले कशेली मध्ये 65 वर्षीय महिला आणि कारिवली मध्ये 73 वर्षीय पुरुष, असे 3 लोकांचे मृत्यू झाले आहेत. आणि जे 24 तासामध्ये जे रुग्ण सापडलेले आहेत ते आहेत काल्हेर मध्ये 2, पूर्ण्यामध्ये 2, राहणार मध्ये 2, खोणी मध्ये 1, अंजूर दिवा 15, दापोडा 4, वळगाव 5, देवेगाव 2, सारंगाव 1, भरोडी 1, सरवली 2, टाटा आमंत्रणामध्ये 2, कोणगाव 3 आणि गोवा इथे 1 रुग्ण सापडलेला आहे. आता एकूण रुग्णांची संख्या आली 1145 आणि 568 बरे झालेले आहेत. 505 लोकांवर उपचार सुरू आहे आणि एकूण 72 लोकांचा मृत्यू झालेला आहे. सगळ्यात चांगली परिस्थिती पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाडची. मुरबाडमध्ये पहिली गोष्ट, रुग्ण वाढणार नाही त्याची काळजी घेतली गेली. तिथली आरोग्य यंत्रणा अत्यंत पारदर्शकपणे काम करते, तिथले रिपोर्ट वेळच्या वेळी पाठवले जातात, रुग्ण वाढणार नाही तिथं बघितलं जातं आणि रुग्ण वाढल्यानंतर तात्काळ तो सोशल मीडियावर व्हायरल करून सावध केलं जातं की या या गावांमध्ये रुग्ण आहे आणि त्याच्यामुळं तिथली परिस्थिती आटोक्यात येते. तिथे 9 रुग्ण होते, 7 रुग्ण बरे झाले, विशेष म्हणजे हे 9च्या 9 बाहेरून आलेले होते. मुरबाडचा याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता, बाहेरून आलेले 9 होते, त्याच्यापैकी 7 बरे झाले आणि फक्त 2 रुग्ण आहेत. म्हणजे कल्याण डोंबिवली शहर शेजारी आहे तिथे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. शेजारी शहापूर तालुका आहे तिथे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आता मुरबाडची आरोग्य यंत्रणा ही अत्यंत सक्षमपणे काम करते आणि तिथे आता लोक होम क्वारंटाईन केलेली ही 63 आहे, मात्र कोणालाही पॉझिटिव्हची लक्षणं नाहीत अशी परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 24 तासात 857 रुग्ण वाढले आणि 32 लोकांचा मृत्यू झालेला आहे. टोटल पॉझिटिव्हची संख्या जी आहे ती आता 19,520, त्याच्यापैकी ऍक्टिव्ह पेशंट 9,341, रिकव्हर झालेले 9,522 आणि एकूण मृत्यू 657. 32 मृत्यू हे अवघ्या 24 तासामध्ये झालेले आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये ऍक्टिव्ह पेशंट 2,837 आणि मृत्यू 192. कल्याण डोंबिवलीमध्ये ऍक्टिव्ह पेशंट 1,648, 69 मृत्यू. नवी मुंबईमध्ये 1,745 ऍक्टिव्ह पेशंट, 147 मृत्यू. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 789 ऍक्टिव्ह पेशंट, 99 मृत्यू. उल्हासनगरमध्ये 604 ऍक्टिव्ह पेशंट, 29 मृत्यू. अंबरनाथमध्ये 585 ऍक्टिव्ह पेशंट, 23 मृत्यू. बदलापूरमध्ये 232 ऍक्टिव्ह पेशंट, 11 मृत्यू. आणि ठाणे जिल्ह्याचा जो ग्रामीण भाग आहे तिथे 345 ऍक्टिव्ह पेशंट आणि 23 मृत्यू. 416 लोक ही ठाणे जिल्ह्यातली बरी झालेली आहेत. ही अत्यंत चांगली परिस्थिती आहे. प्रेक्षक, डॉक्टर नितीन मोकाशी यांनी जे सांगितलं ते जर तुम्ही सगळ्यांनी जर लक्षात ठेवलं, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की द्रोण हॉस्पिटलमध्ये जे आधी चर्चा झाली होती वाड्यामध्ये की द्रोण हॉस्पिटलमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने द्रोण हॉस्पिटलची बिल्डिंग ही तिथे खूप रुग्ण मिळाले आणि खूप लोकांना बाधा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकाच मृत्यू झालेला आहे. मात्र द्रोण हॉस्पिटलच्या मध्ये कोणालाही बाधा झालेली नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. आणि हे जे बाधा झालेली आहे ही जिजाऊ हॉस्पिटल जे होतं तिथे तिथल्या डॉक्टरांना आधी बाधा झाली, त्यांच्याकडे एक रुग्ण आला, त्या रुग्णाची लक्षणं काही लक्षात आली नाही आणि म्हणून त्यांना बाधा झाली होती
आणि त्यातून तिथला एक सहकारी डॉक्टर नितीन मुकाशींचा तो बाधित झाला. त्यानंतर दोन कर्मचारी बाधित झाले आणि त्याच्यानंतर डॉक्टर नितीन मुकाशी आणि नितीन मुकाशींची पत्नी हेही बाधित झाले. आता हे सगळे बरे आहेत. हॉस्पिटल ही 22 तारखेला उघडणार आहे. मात्र तत्पूर्वी त्यांनी डॉक्टरांनी सांगितलंय की 85% लोकांना कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. डॉक्टर नितीन मुकाशी म्हणतात 85% लोकांना कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत आणि त्याच्यामुळं कोरोना कधी कोणाला होईल हे कोणालाही सांगता येत नाही. 10% लोक अशी आहेत की त्यांना ताप आणि खोकला किंवा इतर लक्षणं दिसायला सुरुवात होतात आणि 5% लोक अशी आहेत की ज्यांना खरो त्रास होतो आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं, त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो. म्हणजे कोरोना हा आजार असा आहे की तो कोणाला होईल आणि कसा होईल हे आता काहीही सांगता येत नाही. आणि पुढचे 6 आठवडे म्हणजे जरी तुम्ही बरे झालेले असलात तरी पुढचे 6 आठवडे तुमच्यावर उपचार चालू ठेवायचे असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही डॉक्टर जे सांगता ते जर ऐकलं नाही आणि इतर जे मार्केटिंग मॅनेजर आहेत ते कोरोनाला काही घाबरू नका म्हणत जो बाजार वाढवत आहेत, जो निधी शासनाकडून येतो तो हडपण्यासाठी जास्तीत जास्त रुग्ण वाढले पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांच्यावर कृपया विश्वास ठेवू नका आणि काळजी घ्या.